हॅलो फ्रेंड्स, हाय अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज पुन्हा एक छोटीशी माहिती घेऊन आलेली आहे स्किन केअर टिप्सबद्दल. जसा सीझन बदलतो तसे आपल्या स्किनलासुद्धा वेगवेगळ्या ट्रीटमेंटची गरज असते. पण बेसिक गोष्टी काही आपण स्किन करता आपल्या फॉलो करायला पाहिजे, त्या म्हणजे पहिली गोष्ट पाणी, जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे. बरं, जास्तीत जास्त पाणी म्हणजे प्रमाणाबाहेर पाणी नाही की ज्याने तुम्हाला त्रास होईल, पण हवं तेवढं पाणी तरी शरीरामध्ये जायलाच हवं. पाणी जास्त पिल्यानं आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स असतात ते थ्रू युरिन ते बॉडीमधून बाहेर फेकले जातात, घामामधून बाहेर फेकले जातात आणि त्वचा ही तजेलदार आणि स्वच्छ होते. सो द मिनिमम क्वांटिटी ऑफ वॉटर विच इज प्रेस्क्राईब, म्हणजे आपण जे दिवसाला 3 लिटर किंवा 5 लिटर जे काही पाणी प्यायला पाहिजे तेवढं पाण्याचं इनटेक असायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगते की पाण्याचं इनटेक इज बेस्ड ऑन युअर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे तुम्ही किती एक्सरसाइज करता आहात, तुमची किती धावपळ होतीय, तुम्हाला किती घाम येतो आहे. पण जेव्हा जेव्हा ताण लागेल किंवा फ्रिक्वेंटली एक वेळ ठरवून किंवा वेगवेगळे सध्या ॲप्ससुद्धा येतात पाणी पिण्याचे रिमाइंडर्स देण्याकरता, तर तेवढं पाणी मात्र दिवसाला प्यायला हवं. बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट युअर स्किन, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्किनचा टाईप कुठला आहे हे माहिती असायला हवं. आणि ही जी काही इन्फॉर्मेशन मी सांगते ही इज बिट बेस्ड ऑन दॅट, की जर तुम्हाला तुमच्या स्किनचा टाईप माहिती असेल तर आपण त्यानुसार थोडासा अभ्यास करायला हवा. पाणी पिताना पाणी शक्यतो काचेच्या बॉटलमधून, तांब्याच्या किंवा स्टीलच्या बॉटलमधूनच घ्या. अवॉइड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम प्लास्टिक बॉटल. खूप थंड किंवा खूप गरम पाणी पिल्यानं शरीराला इजा होऊ शकते, स्किनला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो अवॉइड ड्रिंकिंग व्हेरी कोल्ड वॉटर. गरम किंवा कोमट पाणी तुम्ही पिऊ. स्किन चांगली राहण्याकरता वरचेवर स्किन स्वच्छ करणे खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये धुणे, आपली स्किन धुणे म्हणजे चेहरा धुणे किंवा आंघोळ व्यवस्थित करणे, कधीतरी मधून अजून स्क्रब करणे तेही तितकंच गरजेचं आहे. स्क्रब कराल तुम्ही तेव्हा याची मात्र व्यवस्थित काळजी घ्या की तुम्ही फेससाठी जो स्क्रब यूज करता तो थोडासा माइल्ड हवा, किंवा तुम्ही आपली जी मसुराची डाळ असते ती थोडीशी भिजवून बारीक करून ती सुद्धा लावू शकता, बेसन पीठ लावू शकता, ज्याने की शरीराला काही साईड इफेक्ट्स होत नाहीत पण आणि त्वचा क्लीन होते. शरीराकरता ऑफकोर्स तुम्ही साबण वापरू शकता, पण आय वुड सजेस्ट चेहऱ्याकरता फार साबण वापरायची गरज नाही आहे. इनलेस अँड अंटील तुम्ही रोजच्या रोज बाहेर जात आहात आणि चेहऱ्यावर कुठेतरी धूळ किंवा मेकअप जास्त करता आहात, तर चेहऱ्याला सोप लावायची गरज आहे. अदरवाईज चेहऱ्याला रोज रोज साबण लावायची गरज नाही आहे. साबण लावत असाल तर आयुर्वेदिक सोप लावलेला किंवा नॅचरल सोप्स लावलेले जास्त चांगले. आणि ऑफकोर्स इफ डॉक्टर्स हॅव रिकमेंडेड सम सोप फॉर युअर स्किन केअर फॉर युअर स्किन टाईप तर तो तुम्ही वापरू शकता. बट इफ यू आर नॉट गोईंग आउट, तुम्ही घरामध्येच आहात, तर रोजच्या रोज चेहऱ्याला साबण लावायची गरज नाही. जास्तीत जास्त लिक्विड डाएट घेतल्याने चेहरा किंवा स्किन आपली सतेज राहते आणि त्याच्यामध्ये येतं भरपूर पाणी पिणं. तुम्ही शहाळं पिऊ शकता, तुम्ही ताक घेऊ शकता, फ्रूट ज्युसेस घेऊ शकता. फक्त फ्रूट ज्युसेसमध्ये काय होतं, कंपॅरेटिव्हली शुगर थोडी जास्त असते. तुम्ही नॉर्मल सरबत घेऊ शकता, आपले लिंबू सरबत घ्या, कोकम सरबत घ्या. फक्त कुठल्याही प्रकारचे सरबत घेणार, साखर थोडीशी कमी ठेवायची की ज्याने आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ नये. त्वचा सुदृढ राहण्याकरता विटॅमिन सी अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि विटॅमिन सीच्या सध्या कॅप्सूलसुद्धा खूप साऱ्या मिळतात. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये जर का लिंबू, आवळा, तसंच आवळ्याचं लोणचं, आवळ्याचे काही वेगळे पदार्थ किंवा सिट्रस फ्रूट जास्त समावेश ठेवला तुमच्या रोजच्या आहारामध्ये, तर स्किनला पुरेसं विटॅमिन सी मिळतं. स्किनला आपण जेव्हा आत्ता बोललो की त्वचेला साबण लावायची गरज नाही, मग त्वचेला असंच मोकळं सोडायचं का, काहीच नाही करायचं का, तर नाही. त्वचेला मॉइश्चराईज करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे सकाळ संध्याकाळ त्वचेला मॉइश्चराईज करत राहा. मॉइश्चराईज करताना हलकंसं फेस मसाज करायचं, मे बी फॉर अ मिनिट असो, त्यांनी त्वचेला चांगला ग्लो येतो आणि स्किन मॉइश्चराईज. मेकअप करायच्या आधी जर का तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय केलं किंवा एक बेस मॉइश्चरायझर म्हणून कैलास जीवन जरी अप्लाय केलं, स्किनला काही त्रास होत नाही. ऑफकोर्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्किनबद्दल म्हणजे जर का तुमची स्किन तुम्हाला टवटवीत आणि छान ठेवायची असेल तर यू नीड टू हॅव मिनिमम 8 to 10 hours स्लीप. रोजच्या रोज मिनिमम 8 तास झोप ही हवीच. त्याच्यामुळे तुम्ही झोपेची जर का काळजी घेतली तर ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्यावर त्याचा ग्लो दिसायला लागेल. रात्रीच्या झोपे इतकीच दुपारची झोप सुद्धा महत्त्वाची आहे, पण दुपारची झोप ही मॅक्सिमम 15 to 20 minutesच असावी. जर का तुम्ही जास्त वेळ झोपलात तर त्याचे पुन्हा दुष्परिणाम आहेत. सो इट इज बेटर की तुम्ही दुपारी अगदी वामकुक्षी जसं आपण म्हणतो तसं अगदी खुर्चीत बसल्या बसल्या 15 मिनटं झोपणं किंवा आराम चेअर असते त्या चेअरवरती 15-20 मिनटं झोपणं
दॅट इज इनफ फॉर आफ्टरनून स्लीप, त्यांनीसुद्धा आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या त्वचेवर त्याचा पुरेसा इफेक्ट होतो. बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येतात. पिंपल्स याचं एकमेव कारण असं असतं की ब्लडमध्ये काही इम्प्युरिटीज आहेत, या व्यतिरिक्त डायजेशन चांगलं नाही आहे आणि स्किनमध्ये हीट जास्त आहे. हीट जास्त आहे म्हणजे इनडिरेक्टली डायजेशन चांगलं नाही आहे, कोठा साफ नाही आहे. त्याच्यामुळे तुमचं पोट रोजच्या रोज व्यवस्थित साफ होणं गरजेचं आहे. त्याकरता तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता. पोट व्यवस्थित साफ होण्याकरता इंडियन टॉयलेट्स यूज करा, किंवा सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर का 2 ग्लास पाणी प्यायला चोळ न भरता तर त्यानेसुद्धा तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं. जेवण झाल्यानंतर सोफ वगैरे अशा गोष्टी खाव्या, डायजेशन चांगलं होतं. तर बेसिकली डायजेशन चांगलं झालं, पोट व्यवस्थित साफ झालं की पिंपल्स वगैरे फारसे येत नाही. याचबरोबर थोडंसं ऑइली तिखट असे पदार्थ खाणं कमी केलं तर पिंपल्स येणं थोडंसं कंट्रोलमध्ये येऊ शकतं. एक महत्त्वाची गोष्ट इथं नमूद करते ती म्हणजे जर का आपल्या पायाच्या टाचा स्वच्छ नसतील तर त्याचा इफेक्टसुद्धा आपल्या स्किनवरती होतो. याचं एक्झॅक्टली कारण मला आठवत नाही आहे, बट आय हॅव रेड इट समवेअर इन बुक्स की जर आपल्या पायाच्या टाचा आपण रोजच्या रोज साफ केल्या आंघोळ करताना तर आपला स्किन, आपला ओव्हरऑल जो स्किन आहे बॉडीवरचा तोसुद्धा व्यवस्थित आणि तजेला राहतो. स्ट्रेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर विच रिफ्लेक्ट्स ऑन युअर फेस. स्ट्रेसला पर्याय नाही आहे, लाईफ इज गोईंग टू बी अबाउट चॅलेंजेस अँड स्ट्रगल्स. पण या सगळ्यावर एकच मात्र आहे आणि ती म्हणजे मेडिटेशन आणि योगा. योगा आणि मेडिटेशन केल्यामुळे किंवा प्राणायाम केल्यामुळे बॉडीमध्ये ऑक्सिजनचं लेवल वाढतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी स्ट्रेस रिलीफ व्हायला मदत होते. मन एकाग्र झाल्यामुळे थोडंसं मन शांती लाभते आणि दॅट इज समथिंग विच हेल्प्स यू इन इम्प्रूव्हमेंट ऑफ युअर स्किन ॲज वेल. सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं ते म्हणजे आपला आहार. आपण जेवढा नॅचरल आहार घेऊ म्हणजे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स ज्या कच्च्या खाऊ शकतो, अशा भाज्या आणि फ्रूट्स ज्या आपण रॉ खाऊ शकतो, कच्चे खाऊ शकतो, अशा गोष्टींचं जेवढं आपण सेवन करू तेवढं ते डिरेक्टली आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब होतं आणि आपल्या स्किनवरती आपल्या त्वचेवरती ते रिफ्लेक्ट होतं. त्याच्यामुळे अशा गोष्टी ज्या आपण नॅचरली खाऊ शकतो म्हणजे फ्रूट्स झाले, नॉर्मल फ्रूट्स, एनी टाईप ऑफ फ्रूट्स, रिजनल अँड सीझनल फ्रूट्स जे आपण डिरेक्टली घेऊ शकतो, अशा गोष्टींचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये ठेवला तर स्किनवर ते व्यवस्थित रिफ्लेक्ट होतं आणि स्किन ॲक्च्युली लुक्स व्हेरी शायनी अँड ब्युटिफुल. सो दिस वॉज अबाउट स्किन केअर टिप्स. ही थोडीशी जनरलाइज्ड माहिती आहे. दिस इज ॲप्लिकेबल टू ऑल स्किन टाईप्स. सो आय होप तुम्हाला ही माहिती उपयोगाची ठरेल आणि यातल्या काही गोष्टी ज्या तुम्ही इम्प्लिमेंट करत नसाल तर तुम्ही नक्की इम्प्लिमेंट कराल. डू लेट मी नो की कुठली सवय नवीन सुरू केल्यानं किंवा काय गोष्टी केल्यानं तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये फरक जाणवला. थँक्यू व्हेरी मच फॉर स्टेईंग विथ मी टिल द एंड ऑफ दिस व्हिडिओ. असेच छान छान व्हिडिओ बघत राहा आणि नवीन इन्फॉर्मेशन घेत राहा. डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर इन्फॉर्मेशन. And I hope you like this video. So stay tuned for another informative video on Insights with Meesha Reesh. Thank you very much.